दही वड्याचा वडा करण्यासाठी आपण घेणार आहोत एक वाटी उडीद डाळ, अर्ध्यापेक्षा सुद्धा थोडी कमी वाटी मूग डाळ। या आपल्याला 4 ते 5 तास भिजवून ठेवायच्या आहेत। भिजवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सर करताना टाकायची आहेत थोड्याशा मिरच्या, थोडं आलं आणि थोडं जिरं, आणि मग आपण त्याच्यात करणार आहोत मीठ मिक्स। माझ्याकडे मी भिजवून ठेवलेली डाळ आणि मिक्सर केलेली डाळ आहे, याच्यावर मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मी याला व्यवस्थित फेटून घेतलीये। वड्याचं मी पीठ फेटलेलं आहे, आता आपण बघूयात की हे व्यवस्थित झालंय की नाही। एका वाटीमध्ये पाणी घ्या, थोडं पीठ त्याच्यामध्ये टाका। हा तरंगतोय साधारण, आपल्याला थोडं अजून फेटायची गरज आहे। हा पूर्ण वर आलाय, तुम्ही लक्ष दिलं असेल तर खालचा खाली तरंगतोय, पण हा जो आहे हा वर तरंगायला लागलाय। याचा अर्थ असा आहे की आपलं पीठ आपल्याला हवं तितकं हलकं झालेलं आहे। आपण आता दही वडे करायला घेणार आहोत, त्याच्यासाठी मी एक साईडला पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये मी टाकतेय 1/2 चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपण तळलेले वडे याच्यामध्ये पहिल्यांदा टाकणार आहोत। ठीक आहे, तेल आपलं तापलेलं आहे, आपण दही वड्याचा वडा तळायला सोडतोय। सांभाळून वड्याचा आपल्याला हवा तो लाल रंग आलेला आहे। मी जसं मगाशी सांगितलं आपण पाणी तयार करून ठेवलेलं आहे आणि हे डायरेक्टली आपण त्या हिंग आणि मिठाच्या पाण्यामध्ये सोडतोय। सांभाळून टाका। दही वड्याचं दही मी तयार करून घेतलेलं आहे। दही तयार करताना दही अगदी व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच मी साखर टाकलेली आहे। आपण पाण्यातनं हे वडे काढूयात, काढताना त्यातलं पाणी सगळं व्यवस्थित काढून टाकायचं आहे। आपले वडे वाटीत काढून तयार आहेत, याच्यावर आपण टाकूयात छान थंडगार दही। तुम्ही हे वडे पूर्ण एखाद्या पसरट भांड्यामध्ये असेच काढून त्याच्यावर पूर्ण दही स्प्रेड करून फ्रीजलाही ठेवू शकता, जेणेकरून जर तुमच्या मैत्रिणी किंवा नातेवाईक येणार असतील तर त्यांना ऐन वेळेला गार थंडगार दही वडा आपण देऊ शकतो। याच्यावरून मी टाकतेय थोडासा चाट मसाला, थोडंसं लाल तिखट, थोडी जिरे पावडर। आपला दही वडा तयार आहे।